नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर मी आज तुम्हाला मक्याचे कणसाची एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे। तर स्वीट कॉर्न आहेत हे, आणि आत्ता पावसाचे दिवस चालू आहेत, मस्त असे हे मक्याचे कणीस खायची इच्छा होती, तर आता आपण घरीच चटपटीत असे बनवूया। तर मी इथे चार मक्याची कणसे घेतलेले आहेत, त्याची साले काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आणि ह्याच्यामध्ये ना किडे वगैरे पण असतात, तर तुम्ही नीट असं बघून घ्या। आणि साल काढल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यानंतर असे तुकडे केलेले आहेत एका कणसाचे दोन। आता ते कुकरमध्ये आपण घालूया, आणि कुकरमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित सेट केले आहेत, मी पाहू शकता तुम्ही जेवढं बसेल ते। आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यात मीठ घालणार आहे चवीनुसार, तर इथे एक चमचा मी मीठ घातलेलं आहे। तर एक चमचा मीठ घातल्यानंतर आपण आता ह्याच्यात पाणी घालूया। पाणी थोडंच घालायचं आहे, कारण काय होतं जास्त पाणी घातलं तर मग ते मीठ आहे ना सगळं मग हे होतं, म्हणजे व्यवस्थित लागलं जात नाही। तर थोडंसंच पाणी घाला, इथे साधारण मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण हे कुकरचे झाकण लावून ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात, आणि हे स्वीट कॉर्न असल्यामुळे लगेच म्हणजे हे होतात शिजले जातात। तर 3 शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर पाहू शकता थंड झालेला आहे, ची वाफी गेलेली आहे, आणि आता आपण झाकण काढून पाहूया। तर तुम्हाला मी दाखवते, आता छान असे आपले मक्याची कणसं शिजलेली आहेत, थोडीशी वाफ निघते, तर आपण आता हे झाकण काढून थोड्या वेळ ठेवूया असंच। त्यानंतर पाहू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, छान असे शिजलेले आहेत, मीठही व्यवस्थित सगळे लागलेलं आहे। आणि आता आपण ह्याच्यासाठी एक मसाला तयार करू, तर त्यासाठी मी इथे लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि लिंबू घेतलेला आहे। तर इथे माझ्याकडून गोंधळ काय झाला की हा लिंबूच नव्हतं मग आमच्याकडे, थोडंसंच म्हणजे एक तुकडा होता छोटासा। तर साधारण अर्धा लिंबू घ्या तुम्ही, आणि लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला मिक्स करून घ्यायचा, आणि लिंबाच्या तुकड्याने हे व्यवस्थित कणसाला लावून घ्यायचं। तर खूप असं मस्त असं हे चटपटीत मक्याचे कणीस लागतं, मुलं तर आवडीनं खातात। जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही तिखट टाकू नका, फक्त चाट मसाला आणि लिंबू जरी लावलं तरी छान लागतं। तर मस्त असं आपलं हे मक्याचं कणीस, पाऊस चालू असेल तर खायला खूप छान लागतं, आणि मुलांनाही खूप आवडतं। आता हा सीझन आहे, तर तुम्ही नक्की असे करून पहा आणि मस्त एन्जॉय करा। तर मक्याची कणसं पाहू शकता तुम्ही, तर मस्त अशी आपली ही चटपटीत आणि झटपटी अशी मक्याची कणसाची रेसिपी दाखवली आहे। तर परत भेटूया आपण अशीच नवीन साधी सोपी रेसिपी घेऊन, तो